रेसिपीज मध्ये मी तुम्हाला कोळंबीचा रस्सा करून दाखवणार आहे। हा कोळंबीचा रस्सा आहे तो मी तुम्हाला एकदम सोप्या आणि एकदम झटपट पद्धतीमध्ये दाखवणार आहे। बनवण्यासाठी एकदम सोपा आहे, फार कमी साहित्यामध्ये आणि फार कमी टाइम मध्ये आपला हा कोळंबीचा रस्सा आहे तो इथे बनून पूर्णपणे रेडी होतो। तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली हा कोळंबीचा रस्सा आहे तो इथे बनवण्यासाठी घेऊयात। हा कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे 1/2 किलो कोळंबी घेतलेली आहे। हे कोळंबी आहे ते मी इथे पूर्णपणे साफ करून घेतलेली आहे। आता आपण ही कोळंबी आहे ती इथे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत। त्यासाठी मी या कोळंबीवरती थोडंसं मीठ घातलेलं आहे, 2 चमचे लिंबाचा रस घातलेला आहे आणि 1 चमचे हळदी पावडर घातलेली आहे। आता आपल्याला हे हळदी पावडर, लिंबाचा रस आहे आणि मीठ आहे ते इथे ह्या कोळंबीवरती लावून 5 ते 10 मिनिटे मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण इथे दुसरीकडे आपली रस्साची फोडणी करण्यासाठी घेणार आहोत। ही कोळंबी आहे ती मी इथे 1-10 मिनिटे आता बाजूला ठेवते। आता इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करत ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झालं की त्यात मी 1/2 चमचे हिंगाची पावडर घातलेली आहे। आता ह्यात मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। लसूण मी इथे ठेचून वापरलेला आहे। आपण हे लसूण आहे ते आता इथे 2 ते 3 मिनिटे तेलावरती हलकासं परतून घेणार आहोत। इथे आता 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत, आपलं लसूण परतून झालेले आहे। त्यात आता मी इथे 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे, 1 चमचे हळदी पावडर घातलेली आहे आणि 2 चमचे धणे पावडर घातलेली आहे। आता आपल्याला हे मसाले आहेत ते या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता ह्यात मी आपले मॅरिनेट केलेली कोळंबी घातलेली आहे। फार जास्त मॅरिनेशनची आवश्यकता नसते, एकदा का आपले हे मसाले चांगले तेलामध्ये मिक्स करून झाले की लगेच आपण ही कोळंबी ह्या मसाल्यामध्ये घातलेली आहे। त्यात मी आता 1 बॉईल केलेला बटाटा घातलेला आहे। हा बटाटा आहे तो इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवा असेल तरच घाला। आता मी हे मसाले, कोळंबी आणि बटाटा आहे तो इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। एकदा का कोळंबी घालून झाली की गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी आपल्याला फास्ट करून घ्यायची आहे। ही कोळंबी यात चांगली मिक्स झालेली आहे। त्यात मी आता इथे पाणी घालणार आहे। तुम्हाला यात जसा रस्सा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी वापरून घ्या। मी इथे नंतर थोडंसं वाटण वापरणार आहे, त्यामुळे इथे मी थोडंसं आधी जास्त पाणी घातलेलं आहे आणि नंतर हे पाणी आहे ते मी पूर्णपणे आटून घेणार आहे, म्हणजे आपली कोळंबी आहे ती अतिशय स्वादिष्ट बनते। आता ह्यात मी इथे बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि ह्यात आपल्याला हा रस्सा आहे तो इथे 15 ते 16 मिनिटे मीडियम फ्लेमवरती चांगला शिजून घ्यायचा आहे। जर तुम्ही यावरती झाकण ठेवला तर या रस्सामधला जो तेल आहे तो पूर्णपणे झाकणला लागून निघून जातो, त्यामुळे आपण इथे झाकण न ठेवता शिजवणार आहोत। इथे आता 1-15 मिनिटे झालेली आहेत, आपल्या ह्या रस्साला मस्त मोठी उकळी आलेली आहे। त्यात मी आता इथे 2 कोकमच्या फोडी घातलेल्या आहेत आणि थोडंसं कोकमचं पाणी घातलेलं आहे। कोणतीही आंबट वस्तू आपल्याला इथे वापरायची आहे। आता ह्यात मी सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण घालणार आहे। हे वाटण बनवण्यासाठी मी सुकं खोबरं गॅसवरती भाजून घेऊ, मग त्याचे बारीक काप करून मिक्सरमध्ये वाटून घेतले होते। या वाटणमुळे आपला हा जो रस्सा आहे तो अतिशय घट्ट बनतो। हा वाटण तुम्ही एकदा बनवून मिनिमम 1 ते 1.5 महिना तरी आरामात वापरू शकता। त्यात मी आता 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। हे वाटण आहे ते मी या रस्सामध्ये आता इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे 3 ते 4 मिनिटे शिजून घेणार आहोत, जेणेकरून हा रस्सा आहे तो हलकासा घट्ट बनावा म्हणून। 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत, तुम्ही इथे पाहू शकता आपल्या ह्या रस्साला लगेच घट्टपणा यायला लागलेला आहे। आपण हे वाटण घातलेलं होतं त्यामुळे हा पूर्णपणे घट्टपणा आलेला आहे। मी आता ह्यात पुन्हा बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर इथे चांगले मिक्स करून झाले की मी लगेच मी इथे गॅस बंद करून घेतलेली आहे। जर तुम्हाला हा रस्सा आहे तर थोडा अजून घट्ट हवा असेल तर त्यावरती झाकण देऊन त्याला 1-10 मिनिटे बाजूला ठेवा। 10 मिनिटानंतर त्याला एक भरपूर घट्टपणा येतो। अशा प्रकारे हा झटपट असा कोळंबीचा रस्सा आहे तो आपल्या इथे बनून पूर्णपणे रेडी आहे। हा कोळंबीचा रस्सा आहे तो तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी घेऊ शकता। तांदळाच्या भाकरीसोबत तर हा कोळंबीचा रस्सा आहे तो अतिशय चविष्ट लागतो। तांदळाच्या भाकरीची रेसिपी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला जरूर भेटेल, ती देखील तुम्ही नक्की पहा। तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।